निवडणुकीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जे मतदारसंघ आले त्यातल्या 7 मतदारसंघांची जी चाचपणी आहे ती आज या ठिकाणी करण्यात आली. दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर आता शरद पवार गटाला जी आहे ती मदार ती दुसऱ्या गटावर या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे शिवसेना सोबत आल्यानंतर ही संपूर्ण मतदारसंघांची आकडी जी आहे ती पुन्हा कशी करायची हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज लोकसभेचे उमेदवार ठरवण्यासाठी पहिली बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय प्रदेश कार्यालय त्या प्रदेश कार्यालयामध्ये बैठक झाली आणि मतदारसंघ जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रपणे जी निवडणूक गेल्या वेळी लढवली होती त्या निवडणुकीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जे मतदारसंघ आले त्यातल्या 7 मतदारसंघांची जी चाचपणी आहे ती आज या ठिकाणी करण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, बारामती, शिरूर, त्याचबरोबर माढा, सातारा आणि रावेर या मतदारसंघांचा आज समावेश होता. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस समोर 2 आव्हानं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सर्वात मोठं आव्हान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जे दिग्गज उमेदवार होते आणि ज्यांची ऑलरेडी या ठिकाणी लोकसभेसाठी त्यांना निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं होतं असे सगळेच्या सगळे मोठे नेते जे आहेत ते अजित पवार यांच्या सोबत जे आहे ते गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर आता शरद पवार गटाला जी आहे ती मदार ती दुसऱ्या गटावर या ठिकाणी राहणार आहे, दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीचे नेते जे आहेत त्यांची एकूण ताकद किती आहे, ते या ठिकाणी निवडणूक कशी लढू शकतात, त्यांचं आर्थिक गणित काय आहे, एकूण मतदारसंघांमध्ये जातीचं समीकरण काय आहे, ही सगळी आव्हानांना या ठिकाणी त्या नेत्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे एक हे आव्हान आहे आणि दुसरं आव्हान म्हणजे आपण जरी पाहिलं तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवल्यामुळे हे मतदारसंघ जे आहेत ते राष्ट्रवादीचे वाट्याला आले. पण जर समजा लोकसभेमध्ये महायुती महाआघाडी म्हणून जर निवडणूक लढवली जाईल तर त्यावेळी शिवसेना देखील सोबत जी आहे ती काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असणार आहे. त्यामुळे शिवसेना सोबत आल्यानंतर ही संपूर्ण मतदारसंघांची आकडी जी आहे ती पुन्हा कशी करायची हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर येणार असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. कारण जर आपण पाहिलं तर गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी राष्ट्रवादी देखील उमेदवार होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला आहे. त्यामुळे जर आता निवडणूक लढत असतील एकत्रितपणे शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यामुळे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रपणे निवडणूक जी आहे ती लढवणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने जर समोरासमोर निवडणूक लढवली होती त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जर विजयी झालेले असतील तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं काय करायचं किंवा शिवसेनेचे जर तिथे वीक उमेदवार असेल आणि राष्ट्रवादीचा स्ट्रॉंग उमेदवार असेल तर तिथे दोन्ही मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षाने कुठली भूमिका घ्यायची हा पुढचा जो टप्पा आहे तो अतिशय कठीण असणार आहे. पण आज प्राथमिक बोलणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसनं या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर महाआघाडीच्या वतीनं ही संपूर्ण निवडणूक असेल तर कुठेतरी शरद पवार गटानं या ठिकाणी आघाडी घेतली आहे आणि मतदारसंघांची संपूर्ण जी चाचपणी आहे ती या 2 दिवसात जी आहे ती केली जाणार आहे. दुसरा टप्पा जो असणार आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा असणार आहे. ही जी यादी आहे ही यादी आज किंवा उद्या तयार केल्यानंतर कुठल्या मतदारसंघांमध्ये कोण उमेदवार असणार आहे ही संपूर्ण यादी जी आहे ती या ठिकाणी दिली जाईल. आज आपण जर पाहिलं तर बारामती या ठिकाणी सुप्रिया सुळे यांचं नाव जवळपास निश्चित आपण मानलं जाईल. त्याच ठिकाणी रावेरचा जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी सगळ्या रावेरच्या एकूण जळगाव जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ खडसे यांचं नाव जे आहे ते प्राधान्याने या ठिकाणी पुढे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोल्हापूरमध्ये कोण उमेदवार या ठिकाणी दिलं जाईल 2-3 नावं जी आहेत ती या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात नक्की या ठिकाणी उमेदवार कोण असेल हा देखील अतिशय महत्वाचा विषय जो आहे तो केला जाईल. आणि आज या संपूर्ण घडामोडी झाल्या आणि उद्या उर्वरित मतदारसंघांच्या चाचपणी झाली तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र येतील आणि त्यावेळी कुठले मतदारसंघ कोणासाठी सोडायचे ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतली जाईल.